जंगलात गावठी हातभट्टीची दारू गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून गावठी हातभट्टी दारू तयार केल्याप्रकरणी बारापाडा येथील दोघा जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलेगाव लवकूची वाडी येथील जंगलात एका इसमाने गावठी दारू गाळण्याकरिता हातभट्टी लावली असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर

आठ हजार रुपये किंमतीची चारशे लिटर गावठी दारू लोखंडी पातेले प्लास्टिकचे ड्रग्ज हे साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे